काय काय असेट्स आहेत तुमच्याकडे? पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. हे मानसी म्हणू काय का काय झालं? काय का काय झालं? म्हणून मग काय झालं? का ओरडली बाबू? हा उंदीर मामा आला. हा बोका असताना उंदीर कसा आला? गबस तू आहे ना, तिला घाबरवतेस. नाही रे, काय बायकाय ग तुम्ही, ही एक घाबरते तू घाबरवतेस. तू सारखं उंदराचं बोलून बोलून ती घाबरायला लागली. गप गप तू गप बस. म्हणून काय झालं, स्वप्न पडलं का? स्वप्न पडलं. हा काय झालं? काय झालं बाबू? आई गप बस. अरे विचार घे मला. कान फुकू, कान फुकू बाबू. आई अरे घाबरली, काय करतेस तू? ऐक रे तू, तू तू झोपायला जा. जाऊ मी. हा ए बाबू. आई नाही विचारू दे तिला, पोरगी घाबरली ना. झोपायला जा. जाऊ बाबू. आई तिला स्वप्न पडलं असणार, जा ना झोपायला. पाणी दे तिला, पाणी दे. आई जाते, घाबरली रे म्हणून बोलते. तुझ्याच मुळे घाबरते ती. वाईट स्वप्न वाटलंच मला. जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस. झोप आता, चल झोप. बरं निकेत, दाबा घे, तुझ्या आवडीची मेथीची भाजी बनवली. हे बघ, ही अजून झोपलीच आहे. ओ मनुबाई उठा, आईने डबा दिलाय. हळू जरा हळू, झोपले तर झोपू दे ना, बंबलतोस काय? हा झोपले तर झोपू दे, मला नाही कधी म्हणत. हा झोप जरा थोड्या. तुला काय बोलायची गरज, सदान कदा रेड्यासारखा पसरलेला असतोस. मी तुझी सगळी कामं म्हणूनच करते ना. लग्न आधी म्हणून त्याची तुझी सगळी कामं करायला. म होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करायला कोण आलं होत? हा म्हणजे आपण एकदा केली म्हणजे तू काय मला आयुष्यभर ऐकवणारस का? तब्बे जरा नरम गरम असेल तिची, नाही तर अशी झोपत नाही ती. एवढं एकच वाक्य बरोबर बोललीस. ती रात्री दचकून उठली होती ना, त्यामुळे झोप लागली नसेल नंतर. माझे मी काय करते, लिंबाचं सरबत आणते तिच्यासाठी. आई लिंब संपली. कस काय? हे चैत्य आला होता ना, त्याच्या पोटात दुखत होत, तर त्याला मी कोरा चहा बनवून दिला. तुमचे ना हे नवाबी शोक बंद करा, आम्ही सांगून ठेवते तुम्हाला. चात लिंबू पिळायचं असतं. हा कोणाच्या बापाने शिकवलं रे तुम्हाला चात लिंबू पिळायचं? आता गेला ना लिंबू, वाया गेला ना माझा. किती महाग झाले लिंबू माहित नाही तुला? आता मला आणायला लागेल त्या लताकडून. काय चिडते माझ्यावर उगाच? बाई उठला का? अगं चल, उशीर होतोय. तुला माहितीये ना समर सर स्वतः ऑफिसला उशीर येत नाही, आणि जे येतात त्यांना ओरडतात. चल चल उठ. आणि मला नाही यायचंय आज ऑफिसला. ए म्हणू काय झालं तुला? ताप पण नाहीये, तुला बरं वाटत नाहीये का? म्हणू अगं बोल ना, परत तू नाही आलीस ना तर ऑफिसमध्ये गडबड होते. सगळे मला विचारतात मानसी मॅडम का नाही आल्या, आणि समर सरांनी विचारतात काय सांगू.
बर समोर सरांचं जाऊ दे. मला तरी सांग काय झालंय. आपण डॉक्टरांकडे जायचं का? काळजी करण्यासारखं काही नाही आहे. मग काही नाही. माझा मूड नाही आज. मनु आपल्यासारख्या लोकांना आहे ना मूड प्रमाणे वागण्याचा हक्क नसतो. भोपे एज्युकेशन हेल्थ आणि हाऊसिंग तिन्ही डिपार्टमेंट्स मध्ये पुढच्या 6 महिन्यात बूम येणार आहे. तिसरी वेव्ह नाही ना आली तर हेल्थ आणि हाऊसिंग डिपार्टमेंट मध्ये सॉलिड डेव्हलपमेंट आहे. आपण रेडी असलं पाहिजे. येस सर. एक काम कर, जुन्या सगळ्या क्लायंटची लिस्ट काढ. मिस मानसींकडे त्यांच्या फाईल्स आहेत, त्या घेऊन ये जा. तुम्ही आलायत. मानसी मॅडम कुठे दिसत नाहीयेत. त्या आल्या नाहीयेत का? समर सर विचारतायत म्हणून मी विचारलं. त्यांना बरं नाहीये. ताई सणावाराचे दिवस आहेत ना. विचार करते मनी मावला नवीन साडी घेईन. अग कशाला? नाही आता तिचेच दिवस आहेत ना. नवीन साडीची घडी मोडल, गौरी सारखी सजल. मी थोडे पैसे पण बाजूला काढून ठेवले. आणि कितलं सांगितलं तिच्यासाठी चांदीची पैंजणान म्हणून. अरे काय सकाळी काय नाश्त्याला काय चांदीचे पैंजण वगैरे देणार आहात की काय? दिले तर तुम्ही खाणार आहात का? अरे काय सकाळी सकाळी चांदीच्या पैंजणांची चर्चा चालली आहे. उषाताई तोंडाच्या पट्ट्यावरती आम्हाला रोज नाचवतात, ते कमी आहे म्हणून की काय? आता चांदीचे पैंजण घालून नाचवणार आहात की काय? हे बाय माझे कोण बोलतय बघा. हा मी नाचवते. घ्या चहा घ्या. ताई बघितलं हा कोणावर आरोप करणं चाललंय? सगळ्या घरादाराला स्वतःच्या बोटावर नाचवणार आहे तुम्ही, आणि तुम्ही मला म्हणता मी नाचवते. कोण? मी? मग मी नाचवतो. मी? मग ए निर्मला ऐकलंस का ग? उषाताई काय म्हणतात बघ. त्यांना काय विचारता? मला विचारा ना. मी बघते ना रोज डोळ्याने तुम्हाला. सगळा हुकुमशाही प्रकार असतो भाऊ तुमचा. म्हणजे भाजी पण आणायची तर स्वतःच्या आवडीची आणता तुम्ही. कधी जावायला विचारलं बाबा रे तुला काय आवडतं, तुला फुलावर आवडतो बटाटा आवडतो ना, स्वतःला भरीत आवडतं तर रोज भारताची वांगी, रोज भारताची वांगी. वा सगळा हुकुमशाही प्रकार नाही काय? टीव्ही लावला स्वतःच्या बातम्या बघायच्या, पेपर आला पहिलं तुमच्या हातात. हा हुकुमशाही प्रकार नाही तर काय? आणि म्हणता मी नाचवते तुम्हाला. झालं नाही आया अजून बोलायचंय मला. नाही थांबा थांबा जरा. बघितलंस का निर्मला? हा. अनिकेतला नोकरी लागल्यापासून उषाताई काही कुणाचं ऐकत नाही. माणसं बदलतात म्हणतात ना ती अशी. बदलणारच आहे मी. अनिकेतची आई म्हणून नाही पण तुमच्या मुलीची सासू म्हणून बदलणारच आहे मी. म्हणजे काय ग उषा, काय बदल करणार आहे स्वतःमध्ये? म्हणजे आता ताई नोकरी लागली ना माझ्या पोराला, आता माझ दाखवणार ना मी. आता बोलणार तुमच्या मुलीला, ए मानशी चल उठ, सकाळी 5 वाजता उठायचं, स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची. काय झालं माहितीये? नवीन नवीन होती, मला म्हणाली मी पाणी आणते, साडी बिडी नेसली आणि गेली ना पाणी आणायला. कसलं काय जमतंय बाय माझेला. शेवटी माझा अनिकेत गेला, तिला पण उचललं, बालदीला पण उचललं आणि घेऊन आला तिला घरी. सगळ्या चाळभर चर्चा. आता माझ करणार मी. आता तिला सांगणार
बाई माझी घरातलं सगळं सगळं काम करायचं मग जायचं तुझ्या नोकरी फिकरीला. बघा उषाताई, माझ्या लेकीला जर तुम्ही त्रास दिला ना तर. अहो काय बोलताय तुम्ही, उषा आणि आपल्या लेकीला जाच करेल. अहो आपण एक वेळ तिला रागवू पण उषा ती नाही, ती कायम तिची बाजू घेईल. काय हो भाऊ, कसा त्रास देऊ तिला. सोनं आहे ते माझं सोनं. त्या दिवशी मला कशी बोलते सासू आई, ज्यांना मुलगी नसते ना त्यांना चांगली सून देतो देव. लक्ष्मी आहे ती माझ्या घरची. एक वेळ अनिकेतला दोन घास कमी खाऊ घालत पण माझ्या मनी मावला नाही. आज पण बरं नाही तिला म्हणून कामावर नाही गेली आहे ती. माझं लक्ष नाही इकडे. मी बोलते तुमच्याशी. काय झालं? काय पोरं सांगतात आपल्याला, आपणच अंदाज लावून विचारायचं त्यांना. तर मी विचारलं तिला, बाय ग पेज देऊ तुला. उषा पेज नको, त्यापेक्षा ना तिला मौसर खिचडी करून देते. ह ती जाऊन तिला भरव. काय ना आजारी असली ना ती अजिबात काही खात पित नाही आणि मग गोळ्या पण घेत नाही ग. हो त्या निर्मला एक काम कर, तू खिचडी माझ्याकडे दे, मी घेऊन जातो तिला. हो चालेल, काही हरकत नाही. चल उषा ये. हो हो हो. हॅलो बाबा. गुड मॉर्निंग मानसी बाई. काय चाललंय? काही नाही. काही नाही बर, मग आपण या काही नाहीला काहीतरी आहे यामध्ये बदलूया बाबा. यास बाबा. ऐक ना मनु, मी तुझ्या आवडीची खिचडी घेऊन येतोय, मस्त पैकी गप्पा मारत मारत खाऊया, चालेल? ठीक आहे या बाबा. वाव आलोच. बाबा आले वाटत. बाबा म्हणू मिस मानसी, तुम्ही आज ऑफिसला आलाच नाहीत, मला इतकं सुनं सुनं वाटत होत. असं कस, तुमची तब्येत बरी नाहीये, वारं लागेल. मला अनिकेतनी सांगितलं तुम्हाला बरं नाहीये. मी अनायसे बाहेर पडलो होतो, आजारी माणूस घरात एकटे, मग आजारी माणसाची चौकशी केली पाहिजे ना त्याला भेटून. काळजी पोटी आलो. फळं आणली होती तुमच्यासाठी, आजारी माणसांनी फळं खावी तो, तब्येतीला चांगली असतात. सासूआई समोर सर आले, चहा ठेवतेस का? सर मी पाणी आणते तुमच्यासाठी. अहो कशाला, तुम्ही बसा, मी घेतो पाणी. सासूआई आहेत ना? मी घेतो पाणी आणि सगळी फळं पण कापून आणतो, तुम्ही आराम करा, बसा. नको सर, एवढी आजारी नाहीये मी की तुम्हाला कामं करावी लागतील. आणते पाणी.
आणि कुठे आहेस तू? प्लीज लवकर ये. फोनच करते मी याला. मिस मानसी, काही मदत हवी आहे? नको सर, मी आणि ससूबाई करतो. हे शोधताय? ससूबाई, हो ससूबाई, सासूबाई. कुठे सासूबाई? कुठे सासूबाई? कुठे सासू? लवबर्ड. कुठे सासूबाई? कुठे? पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, नाहीतर मी काय करायला मला माहित नाही. आता कर ना मग.